आता ब्रेकनंतर आपण बघणार आहोत एक विशेष बातमी अशी की डाळ भात हा प्रत्येकाच्या घरी बनतोच बनतो. आता सामान्यांच्या सर्वसामान्यांच्या ताटातल्या या बेसिक अन्नासाठीही अधिक पैसे मोजावे लागणार आहेत, कारण तूर डाळ महागण्याची चिन्ह आहेत. तूर डाळ दरवाढीची कारणं नेमकी काय आहेत, जाणून घेऊयात या रिपोर्टमधनं. त्यामुळे आपण जर घरी डाळ भात बनवतोय तसं बघायला गेलं तर सर्वसामान्यांच्या रोजच्या आहारातला भाग आहे. जेवणाचा शेवट करत असताना, म्हणजे शेवट म्हणण्यापेक्षा जेवणाच्या शेवटी सगळ्याच लोकांना डाळ भात खाण्याची सवय असते, किंवा अर्थात आपण जेवणातली ती क्रमवारी पाळत असतो. पण अशावेळी जी तुरीची डाळ आहे ती महागण्याची दाट शक्यता आता निर्माण झालेली आहे.